राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे, केवळ मुहूर्त बाकी आहे, तारीख ठरवायची आहे असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस पक्षानं मुलाला लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचा पर्याय निवडला होता. मुलाला भाजपाची उमेदवारी मिळवून देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं होतं, त्यामुळे आता विखे पाटील यांचं राजकीय वजन वाढलं आहे. भाजपा प्रवेशानंतर राज्यातील सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद दिलं जाणार असल्याची देखील चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी आज भाजपा नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या भाजपा प्रवेशाचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र तो मुहूर्त आणखी लांबणीवर पडलाय. ते पण वेटिंग लिस्ट मध्ये आहेत, पाईपलाईन मध्ये या ठिकाणी आहेत, अनेक जण आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आता कोणी राहायला फारसं उत्सुक नाहीये, तयार नाहीये. मोठे दिग्गज नेते आहेत, माजी खासदार आहेत, आता हल्ली सिटिंग आमदार आहेत, माजी आमदार आहेत, आपापल्या भागामध्ये ज्यांचं प्राबल्य आहे असे अनेक जण आहेत की जे आता आम्हाला विचारत आहेत, येण्याला उत्सुक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. आणि त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय, मला वाटतं 30 तारखेला आमचा एकदा शपथविधी झाला मान्य पंतप्रधानांचा, की त्या बाबतीमध्ये आम्ही पुन्हा प्रवेशाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. विखे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये आपण वारंवार विचारत आहे, तर त्यांचं फक्त आता औपचारिकता बाकी राहिलेली मला असं वाटतं. मुहूर्त काढायचा, मला तारीख काढायची आहे, त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे.